नीचपणाचा कळस म्हणजे काय आणि बायकोला वापरून पैसा कसा कमावला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदाराचा पीए, जे पुन्हा एकदा एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलंय. आदिवासी ग्रामीण डोंगराळ भागातील रस्ते न करताच अगदी बोगस बिलं काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि त्यासाठी या आमदाराने, आमदाराच्या पीएने, त्याच्या चौथी पास बायकोने चक्क अधिकाऱ्यांना धमकावलंय आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी ही बिलं काढायला नकार दिल्याने आणि अधिकाऱ्यांनीच हे प्रकरण उघडकीस आणल्याने आता अक्षरशः वाडा तालुक्यामध्ये खळबळ माजलेली आहे. बिलं आहेत 50 लाखांची, जे 50 लाखांची बोगस बिलं काढण्यासाठी अक्षरशः जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीमध्ये थैथयाट सुरू आहे आणि तरीही अधिकारी आता जुमानत नाही आहेत. अधिकारी याच्यासाठी जुमानत नाही आहेत कारण याच्या आधी याच गारगाव परली भागात त्याने 54 कोटींचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. शासनाने चौकशी समिती नेमली होती, 500 पानांचा चौकशी अहवाल आला, त्याच्यामध्ये 7 अधिकाऱ्यांना हे प्रकरण शेकलं, म्हणजे अगदी कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता या सगळ्यांच्या मानेवर तलवार ठेवून आता आहेत. त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती या पीएने केली आणि एवढंही झाल्यानंतर तो थांबलेला नाही, पुन्हा एकदा या मार्चला त्यांनी बोगस बिलं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गारगाव जिल्हा परिषद भागामध्ये आपल्या स्वतःच्या बापाची ही निराशदारी असं समजून तिथे येणारं प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न केला जातो, ते काम जबरदस्तीने घेतलं जातं आणि त्याचं बोगस बिल काढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे खरं तर 4-4 वेळा तिथे दौलत दरोडा आमदार आहेत, तिथले रस्ते अद्यापही झालेले नाही आहेत. 4-4 वेळा बिलं निघून झाली तरी अजूनही रस्त्यावर डांबर पडलेली नाही आहे आणि तरीसुद्धा याच रस्त्यांची बोगस बिलं काढण्याचा प्रयत्न त्याचाच पीए करतोय हे अत्यंत घाणेरडं आणि किळसवण आहे. आणि ही बिलं काढू दिली नाहीत, म्हणजे आत्ता जी 50 लाखांची बिलं टाकली होती ती काढू दिली नाही. म्हणून पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डोंगरे आणि झेडपीचे उपअभियंता वाडा पंचायत समितीचे निमजे यांना चक्क धमकावलं गेलंय. अगदीच ज्युनियर इंजिनियर तिथले शाखा अभियंता वाकोडे यांनाही धमकावलं गेलंय आणि तरीसुद्धा ते जुमानले नाहीत कारण या पीएची त्यांना कार्यपद्धती माहिती आहे. जे लटकले तर अधिकारी लटकतील, कामं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या नावावर असतात, कुठल्या ते सोसायटीच्या नावावर असतात, याला काहीही झळ पोचत नाही. हा निमूटपणे करोडो रुपये खाऊन बसलाय. म्हणजे पीएच्या प्रॉपर्टीची जर चौकशी झाली तर आमदारापेक्षा पीएची प्रॉपर्टी जास्त भरेल. म्हणजे अक्षरशः आमदाराच्या नावावर जो काही आमदाराच्या समक्ष नंगानात झाला तो अत्यंत किळसवाणा आहे आणि म्हणून किळसवाणाचा उत्तम प्रकार किंवा त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर या पीएचं दिलं जातं. आता प्रकरण नेमकं काय घडलं ते बघा. या गारगाव परिसरातील वरसाळे नवापाडा जोड रस्त्याची सुधारणा करणे, वरसाळे आकाशपाडा जोड रस्त्याची सुधारणा करणे, ओगदा गावठणपाडा जोड रस्त्याची सुधारणा करणे, ओगदा खोडदेपाडा जोड रस्त्याची सुधारणा करणे, परली झेडपी शाळेकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे. आता ह्या परली झेडपी शाळेकडे जाणारा रस्ता आणि परली गावातील रस्ते याच पीएची चौथी पास बायको ही उपसरपंच असताना याच रस्त्यात त्यांनी अनेक बिलं काढली, म्हणजे त्यावेळेचा भ्रष्टाचार खूप मोठा आहे. त्यानंतरही मागच्या प्रकरणात याच भ्रष्टाचाराची चौकशी झाली, याच रस्त्यांची चौकशी झाली, पुन्हा त्याच परली झेडपी शाळेकडे जाणारा, म्हणजे त्याच्या गावातला जो रस्ता आहे तो गावातला रस्ता त्याचेही पैसे खाण्याचा अश्लाघ्य प्रकार हा बदमाश करतो हे विशेष आहे. म्हणजे हे चारही पाचही रस्ते जे आहेत हे रस्ते हे ग्रामीण भागातील आहेत, आदिवासी भागातील आहेत. स्वातंत्र्याची 77 उलटली तरी अजूनही त्याच्यावर डांबर पडलेली नाही. हा पीए म्हणजे आमदार तिथे लोक निवडून देतात आणि आमदार निवडून दिल्यामुळं हा पीए सातत्याने या रस्त्यांची बोगस बिलं काढतोय. यावेळेसही या आमदाराने ही कामं, म्हणजे 19 कामांची बिलं त्यांनी टाकलेली आहेत, त्यातली 5 कामांची बिलं काढायला अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे आणि पुढची काही बिलं निघालेली नाहीत, म्हणून फक्त 5च उघडकीस आलेली आहेत. एकूण ही कामं 19 आहेत आणि 19 कामांची बिलं ही त्यांनी टाकलेली आहेत. सध्या जी 5 कामं आहेत ती 10-10 लाखाची आहेत, म्हणजे 49 लाखांची ही कामं आहेत. पीडब्ल्यूडीलाही तीच मंजूर केलेली आहेत, जिल्हा परिषदेलाही तीच मंजूर केलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर या संदर्भात आरडाओरड झाली
आणि तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये चौथी पाच बायकोनी थैथैट करून ती कामं रद्द करून दिली नाहीत आणि आता मार्च एंडला ती बिलं काढण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तो प्रयत्न पंचायत समितीच्या वाकोडे आणि निमजे या जोडीने हाणून पाडला आणि म्हणून चौथी पाच बायकोने त्यांची चक्क 24 तासाच्या आत बदली केली. आता या बायकोच्या तालावर जिल्हा परिषदेचे अधिकारी का नसतात हे एक मोठं रहस्य आहे. आणि त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं कोण ऐकत नाही आहे, उपाध्यक्षाचं कोण ऐकत नाही आहे, पदाधिकाऱ्यांचं इतर कोण ऐकत नाही आहे, म्हणजे अगदी विद्वान हुशार तिथे महिला सदस्य आहेत, मात्र चौथी पाचच सगळेजण ऐकतात. ते का ऐकतात याच्या मनोरंजक कहाण्या या जिल्हा परिषदमध्ये फिरतायत, मात्र त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. मात्र 24 तासाच्या आत या दोघांच्याही बदलीची ऑर्डर निघाली. आम्ही याच चॅनलमधनं आवाज उठवला आणि सांगितलं की चौकशी न करता अशा बदल्या होतात कशा आणि 24 तासाच्या आत कशी बदली केली जाते. सदस्यांनी आवाज उठवला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितलं की चौकशी करा, सिहोंचे आदेश झाले आणि मग जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता संख्ये मॅडम यांनी त्या कामांवर भेट दिली आणि त्यांनी बघितलं. त्यावेळेस ही चौथी पाच बायको अक्षरशः तोंडघशी पडली, कारण नवऱ्याने कामच केली नाही. जी कामं केली ती थातुर मातुर केली होती, जे एका रात्रीत अगदी धुळीवर येऊन डांबर टाकलं आणि त्याची बिलं द्या म्हणून सांगतायत, हा एक भीषण प्रकार होता. त्यावेळेस संख्ये मॅडमनी एक आदेश दिला अधिकाऱ्यांना की यांचं पूर्ण बिल देऊ नका, जेवढं काम झालं तेवढंच द्या. त्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा 77 वर्षामध्ये पहिल्यांदा हा निधी आला आहे, तुमचं जसं अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकानुसार त्यांच्याकडनं काम करून घ्या आणि मग बिल द्या. जेवढं काम झालं तेवढंच बिल देणं म्हणजे तो रस्ता 3 महिन्याच्या आत उखडून निघून जाईल, पुन्हा त्या लोकांना रस्ता मिळणार नाही आहे. आणि म्हणून ते बिल रोखलं गेलं, अधिकाऱ्यांनी बिल द्यायला नकार दिला आणि मग ही चौथी पास बायकोला वापरून त्यांनी हीच बिलं पीडब्ल्यूडीमध्ये टाकली. वाड्याच्या पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डोंगरे यांना अक्षरशः आमदारांनी धमकावलं, चौथी पास बायकोनी धमकावलं, या पीएनी धमकावलं, मात्र डोंगरे काही हे करायला तयार नाही. काही डोंगरेंना माहीत होतं की याच्या बिलांवर आपण सह्या केली तर आपण लटकू, कारण त्याच्यावर सुभेंच्या सह्या नाही आहेत, त्याही बोगस आहेत, कागदपत्र बोगस आहेत, रस्ता बोगस आहे. ऍक्च्युली त्या रस्त्याची चौकशी जिल्हा परिषदेने केलेली आहे, जिल्हा परिषदेकडे ती बिलं त्याची पडलेली आहेत आणि असं असताना पुन्हा पीडब्ल्यूडीकडे हा बिलं मागतोय आणि म्हणून डोंगरेंनी नकार दिला. तर दादागिरी केल्यानंतर धमकावल्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. सचिन पाटील यांनी चक्क अशी कुठलीही बिलं काढली जाणार नाहीत यावर ते ठाम राहिले आणि बिलं काढायला नकार दिला. आत्ता ती कामं करून घ्यावीत अशी आमची मागणी आहे, म्हणजे जेवढं काम झालंय तेवढं बिल देऊ नये. दुसरी त्याची चौकशी केली पाहिजे खरं तर की ही कामं ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लागलेली आहेत ते सुशिक्षित बेरोजगार अभियंते म्हणतायत की ही कामं आम्ही केलेली नाहीयेत, त्यांनी कुठल्याही कागदांवर सह्या केलेल्या नाहीयेत, ते तसं लिहून द्यायला तयार आहेत. म्हणजे चौकशी झाली तर त्या चौकशीमध्ये ते लिहून द्यायला तयार आहेत की ही कामं आम्ही केलेलीच नाहीयेत. आता जी कामं ज्या सुशिक्षित बेरोजगारांना लागलेली आहेत ते म्हणतायत की ही आम्ही कामं केलेली नाही आणि तरी सुद्धा त्याची बिलं जिल्हा परिषदेकडेही पडतायत, पीडब्ल्यूडीकडेही पडतायत आणि त्याच कामांची 50 लाखाच्या कामांची 1 कोटीची बिलं ही अगदी बिनदिक्कतपणे काढण्याचा प्रयत्न सुरू होतोय. नशीब की अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि अधिकाऱ्यांनीच या पीएची पोलखोल केली. खरं तर याच्यामध्ये नेहमी त्याची कार्यपद्धती आहे की लटकलं तर कोण लटकेल, सुभे लटकतील. इथेही सुभेंना लटकवायचं षडयंत्र होतं, त्यांच्या बोगस सह्या मारायच्या, बिलं काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर सुभेंना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि चौकशीनंतर ते सुभे लटकतात, ज्युनियर इंजिनियर लटकतो, डेप्युटी इंजिनियर लटकतो, हे तर आता माहीत झालंय. कारण आपल्याला याच्यामध्ये काही झळ पोहोचत नाही, फार तर काय आपली इज्जत जाते. आता इज्जत एवढी गेलेली आहे की ती इज्जत कधीही भरून न येणारी आहे, कारण सगळी प्रकरणं सगळ्यांनाच माहीत आहे की आमदार एवढा मेहरबान का होतो एखाद्या पीएवर. म्हणजे कुठेही ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत, म्हणजे जगभरातील कुठल्याही खासदार आमदाराचे पीए एवढ्या खालच्या पातळीवर गेलेले नाही आहेत. हे एवढ्या घाणेरड्या पद्धतीने आमदाराला ब्लॅकमेल करून त्याच्या माध्यमातून ही बोगस बिलं काढणं हे सतत सुरू आहे. आदिवासींचा पैसा, आदिवासींच्या विकासाचा पैसा खाणारा एकही पीए कोणत्याही आमदार खासदाराचा अजूनपर्यंत जन्माला आले नाही. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे प्रत्येक पीए म्हणजे आमदार खासदारांच्या पीएना मान असतो, सन्मान असतो, त्यांनी फोन केला तर कुठलाही अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये येतो. इथे मात्र हा पीए
सकाळी उठला की पीडब्ल्यूडीच्या दारात कुत्र्यासारखा जाऊन बसलेला असतो. मी कधीही जात पीडब्ल्यूडीच्या दारामध्ये हा दिवसभर बसलेला असतो. कधी एकदा बोगस बिलांचं हाडूक हे अधिकारी फेकतात आणि ते मी कधीच चघळत बसतो, याची वाट बघत असतो. बऱ्याच वेळा बायकोचाही तो वापर करतो, म्हणजे कुठलाही ठेकेदार आपल्या बायकोला घेऊन कोणाच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाणार नाही किंवा बायकोला एकटीला पाठवणार नाही, म्हणजे असं आत्तापर्यंत कुठल्या ठेकेदाराच्या बाबतीत घडलेलं नाही. इथे मात्र बिलांसाठी अक्षरशः थैथाट केला जातो आणि ती बिलं बोगस मिळवली जातात. 54 कोटींचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढल्यानंतर आता अधिकारी सावध झालेले आहेत, सुशिक्षित बेरोजगार अभियंते सावध झालेले आहेत आणि म्हणून त्यांना आता चाप बसलेला आहे. खरं तर याच्यामध्ये खूप मोठी चुकी ही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची आहे, कारण जिल्हा परिषदेला पीडब्ल्यूडीला जिल्हा परिषदेने पीडब्ल्यूडीला ना हरकत दाखला दिलेला आहे. हे रस्ते आहेत जिल्हा परिषदेचे, जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर पीडब्ल्यूडीला काम करण्याचा ना हरकत दाखला दिलाच कसा, कारण ऑलरेडी ही कामं तुमच्याकडे मंजूर आहेत, तुमच्याकडे ती ठेकेदारांनी त्याच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही पीडब्ल्यूडीला त्याचे ना हरकत दाखले देत आहे, हा काय प्रकार आहे आणि म्हणून याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर हीच कामं म्हणजे जिल्हा परिषदेने मंजूर केलेली कामं पीडब्ल्यूडीने कशी मंजूर केली याचीही चौकशी झाली पाहिजे. 19 रस्त्यांची बिलं आता पडलेली आहेत, म्हणजे जवळजवळ ही 5-10 कोटींचा हा गैरव्यवहार या मार्च एंडला होणार होता, अधिकारी सावध झाले. म्हणजे खरं तर निमजे आणि डोंगरे ह्या दोन्ही उपअभियंत्यांचं कौतुक करायला पाहिजे का त्यांनी या खोट्या बिलांवर सह्या करायला नकार दिला आणि म्हणून ही प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. 5 कामं होती, 10 लाखाप्रमाणे 50 लाख होतात. कुठल्याही प्रकारची ज्युनियर इंजिनियरकडनं लाईन आऊट घेतलेली नाही आहे, डायरेक्ट जाऊन त्यांनी धुळीवर कार्पेट टाकलेलं आहे. ज्युनियर इंजिनियर म्हणतोय वाकोडे की मला न विचारता ही कामं झालेली आहेत. सुभे जे आहेत सुशिक्षित बेरोजगार अभियंते ते म्हणतात की आम्ही कामच नाही केलेली, आम्ही कुठल्याच कागदांवर सह्या केलेल्या नाही आणि तरीसुद्धा 3-3 वेळा ज्या रस्त्यांची बिलं निघाले त्याचं बिल हे 4th वेळाही काढण्याचा प्रयत्न जो होता तो आता हाणून पाडला गेलेला आहे आणि म्हणून या अभियंत्यांचं खास करून कौतुक आहे. खरं तर सुभेंनी आता सावध झालं पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नावावर असे प्रकार केले जातात आणि त्यानंतर त्यांना अडकवलं जातं. एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता हा 2 वर्ष जेलमध्ये होता. त्या घटनेचं तरी गांभीर्य लक्षात घेऊन सुभेंनी आता अशा या दरोडेखोर चोरांना ही त्यांची एजन्सी वापरायला देणं हे आता थांबवलं पाहिजे, नाहीतर यांनाही जेलमध्ये जावं लागेल अशी ही परिस्थिती आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने, पीडब्ल्यूच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने आता ही प्रत्येक कामं म्हणजे गारगाव जिल्हा परिषद गटामध्ये होणारी सगळीच्या सगळी कामं ही डोळ्यात तेल घालून तपासली पाहिजेत, कारण इथे दरोडेखोरांचे प्रताप अजूनही थांबलेले नाही. आणि जेव्हा असे प्रकरण उघडकीस येतात तेव्हा 4-5 बायकोला वापरलं जातं आणि तिच्या नावावर बऱ्याच वेळा आमदारांच्या नावावर ही अशी बिलं काढली जातात आणि आम्ही मशाल चॅनलने ठरवलं की असं कुठल्याही प्रकारचं बोगस बिल आम्ही इथे काढून देणार नाही. आणि त्याला आता अधिकारीही साथ देत आहेत, सुशिक्षित बेरोजगार अभियंतेही साथ देत आहेत आणि म्हणूनच या 50 लाख रुपयांच्या बिलांची चौकशी झाली पाहिजे. हे 5 रस्ते आदिवासी भागातले आहेत, ते 5 च्या 5 रस्ते अंदाजपत्रकाप्रमाणे झाले पाहिजेत आणि ना हरकत दाखला दिला कसा. पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी कामं मंजूर झाली कशी, खरं तर याच्यावर खूप मोठी ओरड झाली होती की 750 कामं ही पालघर जिल्ह्यामध्ये ही दुबार आहेत, पुन्हा पुन्हा मंजूर करून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कामं ही गारगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहेत. दोन्ही ठिकाणी बिलं काढण्याचा हा प्रयत्न होतोय आणि तरीसुद्धा ही कामं रद्द केलेली नाहीत आणि म्हणून एक यंत्रणा नेमून एक वेगळी चौकशी समिती नेमून या कामांची छाननी झाली पाहिजे आणि पुन्हा पुन्हा केलेली कामं जर असतील तर ती रद्द केली पाहिजेत आणि त्याचबरोबर अंदाजपत्रकाप्रमाणे ही कामं बनवून घेतली पाहिजेत.